नमस्कार वेलकम टू प्रॅचिस किचन तर आज आपण बघणार आहोत सहा महिन्यावरील बाळाला बदाम कसे खायला द्यायचे ते तर मी इथे रात्रभर बदाम पाण्यामध्ये भिजवायला ठेवलेले आहेत तर आता आपण याची साल काढून घेणार आहोत सहा महिन्यावरील बाळाला बदाम हे एक किंवा अर्धच द्यायचं जास्त प्रमाणातही द्यायचं नाही आणि भिजवलेल्या बदामाचे गुणधर्म आणि फायदे हे जास्त प्रमाणात भेटतात तसेच सहा महिन्यावरील बाळ हे बदाम डिरेक्टली चगळू शकत नाही त्यामुळे हे पाण्यात रात्रभर भिजत ठेवायचं आणि सकाळी याची पेस्ट करून तुम्ही याला दुधामध्ये किंवा ॲप्पल किसून त्याची प्युरीमध्ये मिसळून हे बाळाला खायला देऊ शकता तर आता आपण ह्या सगळ्या बदामाच्या साली काढून घ्यायच्या बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी बदाम खूप महत्त्वाचे असते तसेच बदामाचे खूप सारे फायदे आहेत तर आता आपण साल काढून घेतलेली आहे तर मी इथे एक गाळणी घेतली आहे आणि आता बदाम हे मी उघडून घेत आहे रात्रभर भिजवल्यामुळे ते सॉफ्ट झालेलं आहे आणि त्याची पेस्ट एकदम मऊसर अशी होते बदामामध्ये उच्च मात्रामध्ये फायबर असते त्यामुळे बाळाच्या पचनतंत्राला मजबूत करते अशा प्रकारे बदामाची पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही ही बाळाला दुधामध्ये तसेच ॲपलच्या प्युरीमध्ये देऊ शकता आणि भिजवल्यामुळे याचे गुणधर्म आणि फायदे जास्त प्रमाणात बाळाला भेटले जातात तर अशा प्रकारे तुम्ही सहा महिन्यावरील बाळाला बदाम हे खायला घालू शकता तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा